पहिली बातमी आणखी एका सिंचन घोटाळ्याची. बातमी एका हरवलेल्या कालव्याची. रायगडमधल्या राजनाला कालव्यावर एकेकाळी कित्येक गावांची शेती व्हायची, पण तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या कालव्याची दुरुस्ती काढली आणि सगळ्यांनी मलिदा खात या कालव्याचा गळा घुटला. तेव्हापासून इथला शेतकरी देशोधडीला लागलाय. ही दुर्दशा रायगड जिल्ह्यातल्या राजनाला कालव्याची. शेतीला पाणी मिळावं म्हणून हा कालवा बांधण्यात आला होता. त्याचं काय झालं ते तुमच्या समोर आहे. एकेकाळी या कालव्यातून 40 गावची भातशेती ओलिताखाली यायची, पण या कालव्याच्या दुरुस्तीचा घाट घातला आणि कालव्याचा अक्षरशः गळाच घोटला गेला. तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या कालव्याची सिमेंट डांबर वापरून दुरुस्ती करण्यात आली होती. त्यासाठी खर्च झाले तब्बल 70 कोटी रुपये. मात्र हे सगळे पैसेही गेले आणि कालवाही गेला अशी परिस्थिती आहे. या गैरव्यवहारात गुंतलेल्या पाटबंधारी विभागाच्या तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. कर्जत तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कधी अशी घटना घडलेली होती की शेतकऱ्याने आत्महत्या केली, पण आता शेतकरी आत्महत्या करायला प्रवृत्त झालेला आहे. कारण या शासनाच्या अनागोदी कारभारामुळे शेतकऱ्याला जगणंही कठीण झालेलं आहे आणि मरणंही कठीण झालेलं आहे. कॅनॉलची चौकशी व्हावी, पुन्हा एकदा एक ऑडिट व्हावं त्या कामाचं असं आम्हाला वाटते. कारण मातीचा बंधारा जर 55-60 वर्ष टिकू शकतो, तर हा 2 वर्षात जर ही अवस्था असेल प्रत्येक ठिकाणी या बंधाऱ्याची, तर नक्की ह्या कामाचं ऑडिट व्हायला हवं कुठेतरी. या कालव्याच्या घोटाळ्याविरोधात वदब, कुशिवली, बारणे या गावातल्या लोकांनी आवाज उठवलाय. त्यानंतर कर्जत पाटबंधारे विभागाला जाग आली आहे. सध्या तरी कसं आहे की राजनाल्यामध्ये सिंचन व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतोय. बेसिकली मजुरांची जी काही आवश्यकता पडते आपल्याला त्यासाठी आपण टेंडर केलेली आहे, म्हणजे टेंडरची प्रोसिजर सुरू केली आहे. टेंडर झाल्यानंतर जे काही लेबर आहे ते लेबर घेऊन आपण यावर चांगलं सिंचन करण्याचा प्रयत्न करूया. या गदारोळात शेतीचं पाणी थांबवलं गेलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं लोण दुर्दैवानं कर्जतमध्येही पोहोचलंय. त्यात कोंडाणे धरणातला भ्रष्टाचार गाजत असताना हा राजनाला कालव्याचा भ्रष्टाचार पुढे आलाय. अधिकाऱ्यांनी मलिदा खायचा आणि शेतकऱ्याला देशोधडीला लावायचं, ही प्रकरणं आता थांबायलाच हवीत. म्हणूनच झी मीडिया याचा पाठपुरावा करतच राहणार आहे. शेतकऱ्यांना न्याय आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत. अमोल पाटील, झी मीडिया, कर्जत.